राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अमित शहांचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ दिला असे राऊत म्हणाले. सरकार बनवण्यात वेळ घालवल्यास शहा राष्ट्रपती राजवट लावतील. अमित शहांचं षडयंत्र उधळून लावायचं आहे असं सामनातून लिहिण्यात आलं. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ दिला जात नाही. खरं म्हणजे आपण आतापर्यंत इतिहास पाहिला असेल, महाविकास आघाडी निवडणुका लढते आणि जिंकणार आहे. 23ला जर मतमोजणी आहे तर निकाल पूर्ण लागेपर्यंत 24 तारीख उजाडणार. राज्यपालांकडे दावा करणं यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही. 26 तारखेपर्यंत सरकार हे बनवू शकले नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट पुढे 6 महिने लावा हे यांचं फार मोठं कारस्थान अमित शहांचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचं सरकार बनू द्यायचं नाही आणि हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूंच्याच हातात राहावं. सुरत, अहमदाबाद आणि गुवाहाटीला ज्यांनी कांड केली सगळी त्यांच्या हातात राज्य राहावं यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची 26 तारखे. म्हणून फक्त 2 दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार कधी झाला नाही जो अमित शहा करत आहे, कारण ते महाराष्ट्राचे नंबर 1 शत्रू आहेत.